सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या गल्ली नंबर दोनमधील एका बोळात तीन पाणी जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली या, या संशयितांकडून जुगाराचं साहित्य आणि रोख रक्कम पाच हजार रुपये जप्त करण्यात आले रविवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली अहमद मिरासाहेब मोमीन वयवर्ष सव्वीस राहणार एकता कॉलनी वैभव अनिल वडर वयवर्ष एकवीस राहणार वडर कॉलनी अनिल बसप्पा जगधाने वयवर्ष सव्वीस राहणार न्यू रेल्वे स्टेशनजवळ बशीर अमीन शेख वयवर्ष चाळीस राहणार संजयनगर आणि सुरेश किसन पडुळकर वयवर्ष सत्तावीस राहणार सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश बामणे हे रविवारी सायंकाळी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते यावेळी त्यांना माहिती मिळाली की शहरातील मार्केटयार्ड परिसरातील दोन नंबरच्या गल्लीमध्ये असणाऱ्या बोळात काही जण तीन पाणी जुगार खेळत आहेत त्यानुसार त्यांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई करत चार हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली